गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू। गुड आफ्टरनून सर। ओके सो टुडे वी आर स्टार्टिंग अवर सेकंड चैप्टर दैट इज क्रिस्टलोग्राफी। सो फर्स्ट चैप्टर वी हैव डिस्कस्ड इन डिटेल सिलेबस पॉइंट्स ऑल बिट बाय बिट सिलेबस देन एमसीक्यूज न्यूमेरिकल्स रिलेटेड टू दैट चैप्टर। So I hope that everyone have written all the points in notebook. Is it right? Yes, sir. So for your kind information, इतात offline lecture लगे student असतात, तर आमी personally इत notebook मधे points लिहित करते check करून घेतो plus preparation करून घेतो, तर तुमचे प्रत्येकाला request आहे की online exam असेल किंवा offline exam असेल आपली शेवटची तर ती कन्सिडर करून त्यानुसार नोट्स प्रिपेअर करा, तुमचे पॉइंट्स प्रिपरेशन करा, ठीक आहे? बिकॉज इफ यू थिंक दॅट ओनली एम सी क्यू पेपर्स आर देअर सो इट इज नॉट ट्रू, ऑफलाईन एक्झाम मे बी विल बी देअर, सो फॉर दॅट यू हॅव टू प्रिपेअर फॉर द सेम। फॉर एक्झाम्पल आता फर्मी लेवलचं डेरिव्हेशन असेल किंवा हॉल इफेक्टचं डेरिवेशन असेल तर हे तुमचं परफेक्ट पाहिजे। ओके सो हाऊ मेनी ऑफ यू कॅन कॉन्फिडेंटली टेल दॅट यू हॅव प्रिपेअर्ड हॉल इफेक्ट डेरिवेशन? यू जस्ट रेज युअर हँड, आय कॅन अंडरस्टँड की हॉल इफेक्टचं डेरिवेशन परफेक्ट केलेलं आहे तुम्हाला। उद्या जरी एक्झाम ठेवली, ओके सो आय गॉट वन हँड। ओके उद्या जरी एक्झाम ठेवली तर तुम्ही आजच्या आज ते प्रिपरेशन करू शकताय, न बघता लिहू शकताय। येस सो आय एम गेटिंग रिस्पॉन्स फ्रॉम स्टुडंट दॅट दे हॅव प्रिपेअर्ड द हॉल इफेक्ट डेरिवेशन। आता हॉल इफेक्टच का विचारलं तर तुम्हाला सांगितले आहे मी। येस सो आय एम गेटिंग द हँड्स ऑफ स्टुडंट। हॉल इफेक्टच का विचारलं तर मला माहिती की बाकीचे सगळे पॉईंट्स आहेत ते सिम्पल आहेत, इझी आहेत ॲज कम्पेअर टू हॉल इफेक्ट, पण हॉल इफेक्टचं डेरिवेशन जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहे, वेटेज पण भरपूर आहे। ओके सो आय एम गेटिंग गुड रिस्पॉन्स फ्रॉम द स्टुडंट दॅट दे आर रिस्पॉन्डिंग दे हॅव प्रिपेअर्ड द थिंग्स परफेक्टली। इथे सुद्धा ऑफलाईन लेक्चरला मी बघतोय स्टुडंटला इन्स्ट्रक्शन्स दिले की त्यानुसार ते सुद्धा चांगल्या पद्धतीने ते प्रिपेअर करताय। तर तुम्हाला मी सांगितलं की वन बाय वन आपल्याला आता हे पॉईंट्स कम्प्लीट करायचे, तर जे मागचे चॅप्टरचे पॉईंट्स आहेत किंवा याच्या आधी जे घेतलेले पॉईंट्स आहेत तर ते परफेक्ट ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्झाम असेल, ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, डिस्क्रिप्टिव्ह असू द्या, एम सी क्यू असू द्या, सो यू कॅन हँडल इट प्रॉपरली विदाउट फिअर अँड विथ कॉन्फिडन्स। ओके इज इट राईट? यस सर। ठीक आहे, सो नाव वी विल स्टार्ट डिस्कसिंग अवर नेक्स्ट चॅप्टर दॅट इज क्रिस्टलोग्राफी। सो आय रिक्वेस्ट एव्हरी वन दॅट यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ द स्लाइड्स एज वी आर डिस्कसिंग दीज स्लाइड्स। आता हा जो चॅप्टर आहे दुसरा चॅप्टर आहे आपला, याचा आपण सिलेबसमध्ये पॉईंट्स डिस्कस केले होते की याचं इंट्रोडक्शन काय आहे, त्याच्यानंतर स्पेस लाइटिस म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय,
क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय, युनिट सेल कशाला म्हणतात, त्यानंतर सहा पॉइंट्स होते वेगवेगळे, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, देन ॲटॉमिक रेडियस, ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर, कोऑर्डिनेशन नंबर, व्हाईट स्पेस, डेन्सिटी ऑफ क्रिस्टल, देन नेक्स्ट वन इज मिलर इंडायसेस, इंटरप्लेनर डिस्टन्स, ब्रॅग्स लॉ. तर वेगवेगळे पॉइंट्स आहेत, आपल्याला हे डिस्कस करायचे त्या चॅप्टरमध्ये. सो वी विल स्टार्ट डिस्कसिंग दिस. तर पहिली जर स्लाइड बघितली तर इथे एक थ्री डी युनिट सेल म्हणून एक फोटोग्राफ इथे सिम्बॉलिकली मी पिक्चराईज केलेलं आहे किंवा प्लेस केलेलं आहे. ओके, तर ह्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन करतो, म्हणजे तुम्हाला आपला जेव्हा पॉईंट आपण डिस्कस करू त्यावेळेस आयडिया येईल. इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो पॉईंट दिसतोय, विच वन, दिस पॉईंट. ओके, सो दिस पॉईंट इज सेंटर ऑफ दिस एट युनिट सेल. ओके, सो पर्पजफुली आय हॅव पुट दिस पिक्चर हियर सो दॅट यू कॅन गेट द आयडिया. सो दिस पॉईंट, थ्री डी युनिट सेल वी आर सेईंग. ऑफकोर्स आपल्याला समजून घ्यायचं युनिट सेल म्हणजे काय. तुमच्या इथं लक्षात येईल की इथं तुम्हाला इथे चार क्यूब्स दिसत आहेत वरच्या बाजूला, सेम चार क्यूब्स आहेत ते खाली रिपीट झालेले आहेत. तर हे आठ क्यूब आहेत, तर याच्या सेंटरला हा ॲटम आहे. मीन्स दिस ॲटम इज सराउंडेड बाय एट क्यूब्स, आणि हे क्यूब आहे त्यालाच आपण ॲक्च्युली युनिट सेल म्हणतो. परत त्याला डायमेन्शन्स वगैरे आपण देतो. ओके, सो दिस पर्टिक्युलर ॲटम इज सराउंडेड बाय दिस एट युनिट सेल, अँड अकॉर्डिंग टू दॅट वी आर डिस्कसिंग द नेक्स्ट पॉईंट रिलेटेड टू दिस क्यूबिक युनिट सेल. ओके, सो वी नाव स्टार्ट डिस्कसिंग द पॉईंट्स. So we know that when we are discussing about the matter, three states are there, that is solid, liquid and gas. Okay, plasma state is also there, but preferably we are discussing about these three terms, that is solid, liquid, gas, where solids are rigid, fixed shape, fixed volume they have. In case of liquid, they are not rigid, so no fixed shape, but definitely they have fixed volume. In case of gas, they are not rigid, no fixed shape, no fixed volume. So we are differentiating that because of this intermolecular distances and bonding between these materials, atoms. So when we concentrate on only solid material, then they are divided into two terms, crystalline solid and amorphous solid. So I can read this one. Solids are classified into two types, crystalline and amorphous. In crystalline solids, the atoms or molecules or ions are arranged in a very regular and orderly fashion in three-dimensional pattern. In amorphous solid, the atoms, molecules or ions are arranged in an irregular random fashion, for example silica, rubber, etc. A crystal is a solid composed of a periodic array of atoms, that is, a representative unit is repeated at regular intervals along any and all directions in a crystal. In crystals, the atoms are arranged in a periodic fashion. Periodicity of the structure is an essential feature of a crystal. म्हणजे थोडक्यात काय आपण इथे सांगतोय, तर आपण सॉलिडला दोन टाईपमध्ये डिवाइड करतो. पहिला आहे क्रिस्टलाईन मटेरियल, दुसरा आहे ॲमॉर्फस मटेरियल. ज्यामध्ये क्रिस्टलाईन मटेरियल म्हणजे असं मटेरियल ज्यामध्ये रेग्युलर पिरियॉडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आपल्याला इथं बघायला मिळते. ॲमॉर्फस मटेरियल जर बघितलं तर इरेग्युलर आणि रँडम ओरिएंटेशन असतं त्या ॲटॉमिक अरेंजमेंटचं. That's why they are called as amorphous solids. Now we are discussing about crystallography. So crystallography is nothing but study of crystalline material or crystal structure. त्यामुळे इथून पुढे आपण क्रिस्टल स्ट्रक्चरशी रिलेटेड डिस्कस करणार आहोत. तर हे पॉईंट आपण इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा आपल्या सिलेबस इंट्रोडक्शनमध्ये बघितलेले. तर हे डिफरन्शिएट करतात दोन मटेरियलमध्ये, क्रिस्टलाईन मटेरियल कसं असतं आणि ॲमॉर्फस मटेरियल कसं असतं. ओके, then next, now we are going in the details of crystalline material. आता क्रिस्टलाईन मटेरियल आपण म्हणतो, पण ते क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते तर नेमकं काय आहे, तर त्याला आपण एक बेसिक टर्म्समध्ये डिफाईन करतो आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीला काय म्हणतो, तर क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतो. ओके, सो यू नो अबाउट दीज थिंग्स, बट वी हॅव टू डिस्कस दीज थिंग्स वन बाय वन सो दॅट यू कॅन अंडरस्टँड दिस. Okay, so shall we start discussing the points? Am I audible?
यस सर यस सर यस सर ठीक आहे. आता हे जे आपले आहेत ते सिलेबस पॉइंट्स आहेत. इथून जे चालू होतात ते सिलेबस पॉइंट्स आहेत आपले. हे आधीच होतं ते इंट्रोडक्शन होतं म्हणजे काय क्रिस्टलाइन मटेरियल म्हणजे काय अमॉर्फस मटेरियल काय सॉलिड लिक्विड गॅस एटसेट्रा. आता हे समजून घ्या. सिंपल आहे इझी आहे. पहिल्यांदा आपण बघूया डेफिनेशन स्पेस लॅटिस म्हणजे काय त्यानंतर बेसिस म्हणजे काय असतं आणि क्रिस्टल स्ट्रक्चर कशाला म्हणतात. ठीक आहे तर काही फिगर्स आहेत तर त्याच्यावर तुम्ही गेस करू शकताय. सो वी विल यूज दिस फिगर्स टू अंडरस्टँड दिस थिंग्स परफेक्टली. फर्स्ट इज लॅटिस ऑर इट इज स्पेसिफिकली कॉल्ड एज स्पेस लॅटिस. When the atoms in a crystal are represented by points, the resulting array of points is known as space lattice. म्हणजे काय when the atoms in a crystal, crystal मधले जे atoms आहेत तर ते points ने represent केले जातात. त्यानंतर तो जो array of points आहेत ती जी संरचना आहे त्या पॉईंट्सची तर त्यालाच आपण काय म्हणतो तर स्पेस लॅटिस म्हणतो. आता लॅटिस म्हणजे काय तर हे पॉईंट्स आहेत ज्याला आपण लॅटिस पॉईंट्स म्हणतो. स्पेस हा वर्ड आपण इथे ऍक्च्युली यूज केला आहे कशासाठी तर आपण थ्री डायमेन्शनली हे कन्सिडर करतोय. आपल्याला आता इथं आपण हे टू डायमेन्शनली बघतोय. ठीक आहे तर टू डी स्पेस लॅटिस इथे दाखवलंय तर थ्री डायमेन्शनली ही ॲटॉमिक अरेंजमेंट असते तर ती सेम असते. याचा अर्थ काय तर तुम्ही कुठल्याही पॉईंटवर जर उभे राहिलात आणि तुमच्या सराउंडिंगला बघितलं तर तुम्हाला काय दिसणार आहे तेच ओरिएंटेशन किंवा तेच सराउंडिंग दिसणार आहे. समजा तुम्ही या पॉईंटवरून या पॉईंटवर शिफ्ट झाला परत एकदा तुम्ही जर सराउंडिंग बघितलं तर ते सेम असणार. याचा अर्थ काय तर थ्री डायमेन्शनरी द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ॲरे ऑफ पॉइंट्स इज नथिंग बट कॉल्ड ॲज स्पेस लॅटिस. ओके नेक्स्ट इज बेसिस. बेसिस म्हणजे काय इच लॅटिस पॉइंट इज असोसिएटेड विथ द सेम युनिट ऑफ ग्रुप्स ऑफ ॲटम्स कॉल्ड द बेसिस. म्हणजे काय तर इच लॅटिस पॉइंट इज असोसिएटेड विथ म्हणजे हे जे इमॅजिनरी ॲरे ऑफ पॉइंट्स आपण घेतोय तर त्याच्याशी रिलेटेड काय असतं तर एक ॲटम असेल किंवा दोन ॲटम्स असतील किंवा ग्रुप्स ऑफ ॲटम्स असतील तर तो जो ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो बेसिस. फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही बघितलं ओके सो दिस पोर्शन इज नथिंग बट कॉल्ड एज बेसिस. तर हे आपण डायटॉमिक सिस्टीम दाखवली इथं दोन ॲटम दाखवलेले आहेत हा एक आणि हा एक. तर हा जर आपण पोर्शन आहे म्हणजे कुठला तर हे दोन ॲटमचा जो ग्रुप आहे तो जर आपण या पॉईंटच्या जवळ ठेवला तर तो कसा दिसणार तर याप्रमाणे दिसणार. ठीक आहे म्हणजे काय तर हे झालं लॅटिस आणि त्यानंतर हे झालं बेसिस. बेसिस म्हणजे काय तर ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स लक्षात ठेवा. लॅटिस प्लस बेसिस गिव्ज अस क्रिस्टल स्ट्रक्चर जे आपण पुढं मांडतो इथं. फिगर शोज द बेसिस कन्सिस्टिंग ऑफ ए ग्रुप ऑफ टू ॲटम्स हे आता जे आपण दाखवतो इथे. वेन द बेसिस इज रिपीटेड विथ करेक्ट पिरियडिसिटी इन ऑल डायरेक्शन क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑप्टेनड. म्हणजे काय तर बेसिस म्हणजे हा जो ग्रुप ऑफ ॲटम आहे हा प्रत्येक पॉईंटवर जर आपण ठेवत गेलो तर हे स्ट्रक्चर कसं दिसेल तर इथे दिसते तुम्हाला. तर इथे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतंय हे ऑलरेडी पॉईंट्स होते ज्याला आपण लॅटिस पॉईंट म्हणतो आणि हे ग्रुप ऑफ ॲटम्स आहेत तर ते आपण याच्यावर रिपीट करत गेलो. तर हे आपण रिपीट प्रत्येक ठिकाणी केलं आणि जे काय तयार होतंय त्यालाच आपण क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणतो. तर सेम आपण इथं सांगितलेलं आहे. फिगर शोज द बेसिस कन्सिस्टिंग ऑफ ए ग्रुप ऑफ टू ॲटम्स. वेन द बेसिस इज रिपीटेड विथ करेक्ट पिरियडिसिटी इन ऑल डायरेक्शन द क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑप्टेनड. म्हणजे काय तर बेसिस जेव्हा आपण या प्रत्येक पॉईंटवर रिपीट करत जातो तर त्यावेळेस जे तयार होतं त्याला आपण क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतो. थोडक्यात काय तर हे जे आहेत हे एक फ्रेमवर्क आहे किंवा स्ट्रक्चर आहे आणि त्या फ्रेमवर्क आपण हे ग्रुप ऑफ ॲटम्स टाकलेले आहेत. आता इथं फॉर एक्झाम्पल आपण दोन ॲटम घेतलेले पण इथे तीन असतील चार असतील तर याच्यानुसार आपण त्याच्यावर या पॉईंट्सवर हे जर ॲटम्स ठेवत गेलो तर जे काय स्ट्रक्चर तयार होतं त्यालाच आपण काय म्हणतो क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे थोडक्यात काय ते शेवटी आपण दिलेलं की लॅटिस प्लस बेसिस गिव्ज अस क्रिस्टल स्ट्रक्चर. वेअर स्पेस लॅटिस आर द इमॅजिनरी पॉईंट्स ऑर ॲरे ऑफ पॉईंट्स. बेसिस इज ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. वेन वी पुट दिस ग्रुप ऑफ ॲटम्स ऑन इच लॅटिस पॉईंट then whatever the constitution is there that is called as crystal structure. okay lakshat yete ka? yes sir. okay tar he parat ekda sangto mi ata actually reality madhe kay sangto. reality madhe crystal structure mhanje kay naturally je available ahet material madhe material form madhe tela apan crystal structure mhanto. tar ti naturally already existence madhe ahet ani
निसर्गानेच त्यांची पिरियडिसिटी डिफाईन केलेली. आपण ऍक्च्युली हे जे बोलतोय इथं तर ते आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण हे सांगतोय. म्हणजे काय तर क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा क्रिस्टलाईन मटेरियलमध्ये परफेक्ट ॲटॉमिक अरेंजमेंट, सिमेट्री वगैरे ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये आहेत. फक्त हे आपल्याला कळावं त्याच्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा तर स्पेस लॅटिस पॉईंट डिफाईन करतो, त्यानंतर बेसिस म्हणजे ग्रुप ऑफ ॲटम्स डिफाईन करतो. आणि हे ग्रुप ऑफ ॲटम्स आपण या पॉईंटवर जर रिपीट करत गेलो तर काय होतं, क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होतं हे आपण इथं सांगतो. रियालिटीमध्ये काय तर ऑलरेडी क्रिस्टल स्ट्रक्चर हे सिमेट्रिक आहे, नॅचरल आहे, बट फॉर आवर अंडरस्टँडिंग वी आर डिफायनिंग दीज थिंग्स अँड देन वी आर सेईंग दॅट दिस इज कॉल्ड ॲज क्रिस्टल स्ट्रक्चर. आर यू गेटिंग दिस? यस सर. ठीक आहे, तर अजून एक एक्झाम्पल देतो, हे लक्षात येते का बघा. फॉर एक्झाम्पल आवर बॉडी. ओके, सो आवर बॉडी इज नथिंग बट द स्केलेटन, दॅट इज आवर बेसिक फ्रेमवर्क. ओके, आवर बॉडी इज नथिंग बट स्केलेटन, दॅट इज आवर बेसिक फ्रेमवर्क, अँड ऑन दॅट डिफरंट बॉडी पार्ट्स आर देअर. सो स्केलेटन प्लस दॅट बॉडी पार्ट्स कंबाइनली वी आर कॉलिंग इट ॲज अ ह्युमन बॉडी. गेटिंग दिस थिंग्स? तर इथं सुद्धा हे जे लॅटिस पॉईंट आहेत ते म्हणजे इथं फ्रेमवर्क आहे. तुम्हाला मी सांगितलं की बेसिक बिल्डिंग ब्लॉक किंवा फ्रेमवर्क आहे किंवा स्केलेटन आहे, आणि त्याच्यावर हे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स आपण ठेवतोय. याचा अर्थ काय तर डिफरंट बॉडी पार्ट्स वी आर कॉन्स्टिट्यूटिंग अँड दॅट स्केलेटन प्लस बॉडी पार्ट्स गिव्ज अस ह्युमन बॉडी. गेटिंग, लक्षात येते का हे एक्झाम्पल? ओके, एम आय ऑडिबल? तर हे समजून घ्या की लॅटिस म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय, आणि त्याच्यापासून क्रिस्टल स्ट्रक्चर कसं तयार होतं. ओके, सो नाउ वी मूव टू द नेक्स्ट पॉइंट. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. Okay, so now next one is called as unit cell. Next je tela apan kay mhanto tar unit cell mhanto. Tar unit cell mhanje kay ata apan baghuya. Pahilyanda he vach tumhi, the entire lattice structure of a crystal is found to consist of identical blocks or unit cells. The unit cell may be a group of ions, atoms or molecules. The unit cell is the smallest block or geometric figure from which the crystal is built up by a repetition in three dimensions. Kiwa ajun ek definition unit cell chi apan tala kay mhanto, the unit cell is defined as the smallest portion of a space lattice which can generate the complete crystal by repeating its own dimensions in various directions. Tar hi sudha ek tiji डेफिनेशन आहे दुसरी. आपण हे समजून घेऊया. पहिल्यांदा युनिट सेल कॅन बी चोजन इन अ नंबर ऑफ वेज. युजली इट इज चोजन टू बी पॅरालोग्राम अँड टू रिप्रेझेंट द सिमेट्री ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर. फिगर शोज फाईव्ह डिफरंट वेज ऑफ चुझिंग युनिट सेल. ठीक आहे, आता युनिट सेल म्हणजे काय तर जे मी बोल्ड केलेलं आहे इथं, बोल्ड पोर्शन इथे दिसतं तुम्हाला. सो दॅट इज डेफिनेशन यू कॅन यूज फॉर प्रिपरेशन. अनदर डेफिनेशन इज ऑल्सो देअर बट don't go for second one. Okay, or either or you can choose and prepare, no problem. Unit cell cha artha kay apan baghuya tar the unit cell is the smallest block. Ha smallest block kiwa geometric figure ahe or geometric figure from which the crystal is built up. From which the crystal is built up yacha artha kay tar crystal structure kay zalele tar built up zale by repetition in three dimensions. म्हणजे हेच क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तर ते परत परत रिपीट झालं थ्री डायमेन्शन्समध्ये, आणि आपल्याला जे काही स्ट्रक्चर आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर युनिट सेल म्हणतो. तर युनिट सेल हे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आपण इथे दाखवतोय. आता हे जर चार पॉईंट्स आपण कनेक्ट केले, त्यानंतर हे पॉईंट कनेक्ट केले, तर यानुसार वेगवेगळे आपण युनिट सेल हे दाखवू शकतो. आता याच्यामध्ये काही आहेत ते काही जणांचे ॲटम्स आहेत तर ते आतल्या बाजूला आहेत, काही जण आहेत ते विदाउट ॲटम्स आहेत. Okay, so that is called as primitive and non-primitive cell. Jela fakt corner atoms astat tela apan primitive cell mhanto. Jela corner atom plus central atoms astat tela apan non-primitive cell asu mhanto.
Okay, so that is the additional information. Unit cell ची अजून एक definition काय तर the unit cell is defined as the smallest portion of a space lattice. Space lattice चा एक smallest portion आहे which can generate the complete crystal structure built up होतो by repeating its own dimensions. म्हणजे तेच structure आहे ते repeat होत गेलं तर त्याच्यापासून आपल्याला crystal structure मिळतं in various directions. वेगवेगळ्या direction ला आपण ते repeat करतो. Okay. तर आता ही जी युनिट सेल आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तर ही खाली सुद्धा तुम्ही बघू शकताय. आता इथं आपण हे लॅटिस पॅरामीटर्स म्हणून डिफाईन करतोय. तर हा जो क्यूब दिसतोय तर हा क्यूब म्हणजे काय तर एक सिंगल युनिट सेल आहे. तर ही जर आपण रिपीट करत गेलो तर त्याच्यानुसार काय होतं तर ते क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होतं. ओके ओके आर यू गेटिंग दिस डेफिनेशन युनिट सेल म्हणजे काय. यस सर. ठीक आहे आता एक एक्झाम्पल देतो लक्षात घ्या. आता तुम्ही भिंत माहिती तुम्हाला ठीक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ वॉल. तर आपण वॉल कशी कन्स्ट्रक्ट करतो तर वी आर युझिंग ब्रिक्स. बाय युझिंग ब्रिक्स वी आर कन्स्ट्रक्टिंग वॉल. ठीक आहे तर त्यातली एक ब्रिक किंवा एक वीट जर तुम्ही घेतली आणि तिचं स्टडी केलं याचा अर्थ काय तर त्याची डायमेन्शन्स काय आहेत म्हणजे काय लेंथ किती ब्रेथ किती हाईट किती त्याच्यानंतर ती टिल्टेड आहे का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय अँगल्स आहेत का चेंजेस आहेत का. तर हे जर तुम्ही स्टडी केलं तर ती जी ब्रिक आहे एक वीट आहे सर दॅट इज नथिंग बट युनिट सेल हिअर. लक्षात येते का. ओके सो दॅट ब्रिक इज नथिंग बट युनिट सेल हिअर. आता ती वॉल कशी कन्स्ट्रक्ट झाली तर त्या ब्रिक्स आपण काय केलं रिपीट करत गेलो. ठीक आहे आपण भिंत कशी बांधतो तर एक प्रकारची वीट आहे ती घेतो आणि त्याच्यानंतर त्या विटा आपण रचत जातो फिनिशिंग देतो अँड दॅट वॉल गेट्स कन्स्ट्रक्टेड. तर त्या हे एक्झाम्पल कशासाठी तर वॉल म्हणजे काय तर क्रिस्टल स्ट्रक्चर आहे आपलं किंवा ते क्रिस्टल आहे आणि त्यातले या विटा ज्या आहेत किंवा ब्रिक्स ज्या आहेत त्या म्हणजे काय तर त्या युनिट सेल. आर यू गेटिंग दिस एक्झाम्पल. येस सर. येस सर. ठीक आहे तर या ज्या युनिट सेल आहेत या त्या क्रिस्टलमध्ये रिपीट होत जातात थ्री डायमेन्शनली आणि त्याच्यामुळेच ते क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होतं. आता परत एकदा डेफिनेशन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द युनिट सेल इज द स्मॉलेस्ट ब्लॉक ऑर जिओमेट्रिक फिगर फ्रॉम विच द क्रिस्टल इज बिल्ट अप बाय रिपिटेशन इन थ्री डायमेन्शन्स. म्हणजे असा स्मॉलेस्ट ब्लॉक किंवा जिओमेट्रिक फिगर की जी रिपीट झालेली आहे क्रिस्टलमध्ये आणि ती क्रिस्टलला काय करते बिल्ड करते. किंवा अजून एक डेफिनेशन खाली आहे त्याचं मिनिंग सेमच आहे. द युनिट सेल इज डिफाइंड ॲज द स्मॉलेस्ट पोर्शन सगळ्यात स्मॉलेस्ट पोर्शन आहे ऑफ ए स्पेस लाईट इज विच कॅन जनरेट द कम्प्लीट क्रिस्टल. क्रिस्टल जनरेट करतो बाय रिपीटिंग इट्स ओन डायमेन्शन्स. म्हणजे परत एकदा त्याचेच ओन डायमेन्शन ते रिपीट करतात इन व्हेरियस डायरेक्शन्स. सो जस्ट लाईक अ कन्स्ट्रक्शन ऑफ ए वॉल बाय युझिंग ब्रिक्स ऑफकोर्स सेम ब्रिक्स इज नथिंग बट द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल. सो वॉल इज नथिंग बट क्रिस्टल स्ट्रक्चर अँड दॅट स्मॉल ब्रिक्स विच गेट्स रिपीटेड इज नथिंग बट युनिट सेल. सो युनिट सेल आर हॅव्हिंग डिफरंट शेप्स जे आपल्याला वरच्या फिगरमध्ये आपण हे दाखवलेले आणि क्यूब जर आपण कन्सिडर केला. आता इथनं आपण युनिट सेल म्हणजे काय तर क्युबिक युनिट सेल कन्सिडर करणार आहोत. सो फॉर दॅट वी आर युझिंग दिस सेकंड फिगर. आता याच्यामध्ये आपण काय केलंय तर फक्त ती युनिट सेल घेतली नाही तर तिला काही पॅरामीटर्स येत लावलेत आणि ते पॅरामीटर्स आपण डिफाईन करतो ज्याला आपण काय म्हणतो लॅटिस पॅरामीटर्स. So we can check this. A unit cell is defined by the length of its edges and by the angles between them. Teche edges mhanje teche sides ani angles yala ghun apan tela define karto. Each edge of the unit cell is the distance between the atoms of the same kind and is often called the lattice constant. The lattice constant mhanje kay te apan baghnar ahot. Lattice constant consider karun apan yala define karto. Ata hi jar figure baghitli so in this figure there are intercepts that is capital OA is small a, OB is small b and OC is small c. Define the dimensions of a unit cell and which are known as primitives or intercepts. Small ABC म्हणजे काय तर इथं intercepts आहेत. The angles that is alpha beta gamma between A B and C are called as interfacial angles. म्हणजे हे XYZ आपण जर तीन ऍक्सिस घेतले तर याच्यामधले जे अँगल्स आहेत alpha beta gamma तर याला आपण म्हणतो इंटरफेशियल अँगल्स. ओके धीस कन्स्टिट्यूट्स द लॅटिस पॅरामीटर्स ऑफ द युनिट सेल. म्हणजे काय तर जर आपण या दोन टर्म्स घेतल्या कुठल्या तर इंटरसेप्ट्स
okay, and second is interfacial angles. Intercept se tar yacha arth kay tar origin pasun ti ji unit cell ahe that is oa tar tila apan intercept mhanto that is small a small b and small c tar small abc kay jale tar intercept jale ani alpha beta gamma mhanje kay तर या तिन्ही ऍक्सिस मधले जे अँगल्स आहेत तर त्या अँगल्सला आपण काय म्हणतो इंटरफेशियल अँगल्स आणि दिस कॉन्स्टिट्यूट्स म्हणजे काय कंबाइनड म्हणजे इंटरसेप्ट आणि इंटरफेशियल अँगल्स या दोन्हीला मिळून जे काय तयार होतं त्याला आपण म्हणतो लॅटिस पॅरामीटर्स ओके तर लॅटिस पॅरामीटर्स म्हणजे काय तर इंटरसेप्ट्स आणि इंटरफेशियल अँगल्स म्हणजे काय तर ओ ए ओ बी अँड ओ सी आर इंटरसेप्ट्स त्याची व्हॅल्यू काय स्मॉल ए बी आणि सी आणि अल्फा बीटा अँड गॅमा विच इज कॉल्ड ॲज इंटरफेशियल अँगल्स ओके हे लक्षात येते का यस सर ओके सो नाव व्हॉट वी विल डू वी विल रिपीट दिस थिंग्स वन्स अगेन सो हु विल रीड दिस फर्स्ट पॉइंट युनिट सेल You can raise your hand, unmute yourself, and read the first point that is unit cell. Anyone raise the hand, unmute yourself. Unit cell ha point tumhala vachaycha pahila paragraph ji slide disti thi. The entire lattice structure of a crystal is found to consist of identical block or unit cell. The unit cell may be a group of ions, atoms, or molecules. The unit cell is the smallest block or geometric figure from which the crystal is built up by repetition in three dimensions. The unit cell is defined as the smallest portion of a space lattice which can generate the complete crystal by repeating its own dimension in various directions. A unit cell can be chosen in a number of ways. Usually it's chosen to be a parallelogram and to represent the symmetry of the crystal structure. Figure show five different ways of choosing unit cell. Okay, thank you. Then next student, lattice parameters. Sudarshan. Next paragraph. A unit cell is defined by the length of the edge and by the angles between them. Each edge of the unit cell is the distance between the atom of same kind, and it's often called as lattice constant. In figure, the intercept OA is equal to A, OB is equal to B, and OC is equal to C. Define the dimensions of unit cells and are known as primitives on the axis. The angles alpha, beta, gamma between A, B, and C are called interfacial angles. The constituted the lattice parameters of the unit. Of the unit cell. Cell khali hai. Te aapne thoda sa kehte parameters of the unit cell. Okay. So you can take screenshot of this. It is called as lattice parameters. Okay. I can underline this. Intercepts, interfacial angles constitutes lattice parameters. हे लक्षात ठेवा. Lattice parameter याचा अर्थ काय तर intercepts आणि interfacial angles. हे दोन्ही मिळून जे होतं त्याला आपण म्हणतो lattice parameters. तर या स्लाइडमध्ये हे जे बोल्ड केलेलं आहे ओके तर हे तुम्हाला नोट्समध्ये लिहायचे lattice parameter हेडिंग लिहून त्याच्यानंतर इथं सुद्धा युनिट सेल यामध्ये जे तुम्हाला हे बोल्ड करून दिलेले आहे तर एवढीच डेफिनेशन लिहायची बाकीचं लिहित बसायची गरज नाही आर यू गेटिंग दिस यस सर ओके देन वी मूव टू द फर्स्ट स्लाइड नाउ हु विल रीड दिस डेफिनेशन्स लॅटिस बेसिस आणि क्रिस्टल स्ट्रक्चर पूर्ण स्लाइड रीड करायची यू कॅन रेज युअर हँड अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन रीड Anyone take initiative? Simple definitions are there. Just you have to read it. Space lattice म्हणजे काय? Basis म्हणजे काय? आणि crystal structure म्हणजे काय?
Any student? Vaibhav. Ankita. Space lattice. When the atoms in the crystal are represented by points, the resulting array of the points is known as the space lattice basis. Each lattice point is associated with the same unit of the groups of unit atoms called the basis. Figure shows the basis consisting of the group of the two atoms when the basis is repeated with correct periodicity in all direction. The crystal structure is obtained. The space lattice plus basic crust basic structure is equals to crystal. Okay, so it is a definition. आता याच्यामध्ये सुद्धा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतला असेलच. तर हा जो पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये तीन डेफिनेशन्स आहेत. कुठल्या कुठल्या? तर स्पेस लॅटिस म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय आणि क्रिस्टल स्ट्रक्चर कशाला म्हणतात. ठीक आहे, सो यू हॅव टू राईट दीज थ्री डेफिनेशन्स इन द नोटबुक. स्पेस लॅटिस, बेसिस अँड क्रिस्टल स्ट्रक्चर. यू कॅन ड्रॉ दिस फिगर रिलेटेड टू दिस स्लाइड. देन इन नेक्स्ट स्लाइड हियर टू टर्म्स आर देअर. फर्स्ट इज युनिट सेल. तर युनिट सेल म्हणजे काय? तर हे जे बोल्ड केलेलं आहे दॅट इज द डेफिनेशन. एवढी मोर दॅन सफिशियंट आहे. हे बाकीचं काही लिहित बसायची गरज नाही नोट्समध्ये. इन केस ऑफ लॅटिस पॅरामीटर्स याच्यामध्ये तुम्ही हे फिगर ड्रॉ करून इंटरसेप्ट्स म्हणजे काय आणि इंटरफेशियल अँगल्स म्हणजे काय हे मेन्शन करा. आणि इंटरसेप्ट्स अँड इंटरफेशियल अँगल्स कन्स्टिट्यूट द लॅटिस पॅरामीटर्स एवढं मेन्शन करायचं. Okay, are you getting these points what we have discussed today? Yes, sir. Okay, so now the last point, that is attendance. So mark your attendance in the chat box. Everyone mark the attendance in the chat box. तुमचं स्ट्रक्चर वेगळं असतं, दुसऱ्या स्ट्रक्चर वेगळं.